आपण बुद्धिमत्तेचा पहिला पाठ वेगळे पद शोधा याबद्दल माहिती बघणार आहोत तर कुठलाही धडा सोडवताना अगोदर त्या धड्याच्या त्या धड्याचा जो प्रश्न आहे तो प्रश्न अगोदर काळजीपूर्वक वाचायचा आणि नंतर पाठ सोडवायला सुरुवात करायची तर या ठिकाणी पहिला जो धडा आहे आपला तर तो धडा आहे वेगळे पद शोधा तर वेगळे पद शोधा यामध्ये काय दिलेलं आहे बघा तर अगोदर अगोदर प्रश्न वाचू तर या प्रश्न दिलेला आहे पुढील प्रत्येक प्रश्नात चार आकार दिले आहेत तर या ठिकाणी आपल्याला चार आकार दिलेल्या असणार आहेत तर ए बी सी आणि डी दाखवलेल्या असणार आहेत तर यामध्ये या, या चार आकृत्यांपैकी तीन आकृत्या कोणत्याही बाबतीत तीन आकृत्या कोणत्याही बाबतीत समान आहेत आणि एक आकृती त्यांच्यापासून वेगळी आहे तर बघा एकूण आपल्याला प्रश्न आकृतीमध्ये चार आकृती दिलेल्या आहेत तर चार आकृत्यापैकी तीन आकृत्या समान आहेत कुठल्याही बाबतीमध्ये आणि एक आकृती वेगळी आहे तर आपल्याला ती एक आकृती वेगळी कोणती आहे ती आपल्याला शोधायची आहे चला तर मग शोधू आपण या ठिकाणी प्रश्न पहिला तर प्रश्न पहिल्यामध्ये आपल्याला पर्या प्रश्न दिलेले आहेत ए बी सी आणि डी असे चार आहेत तर चारपैकी यामध्ये कुठल्याही बाबतीमध्ये तीन आकृत्यासारख्या आहेत आणि एक आकृती वेगळी आहे तर यामध्ये आपल्याला वेगळी आकृती कोणती आहे ती आपल्याला शोधायची आहे तर या ठिकाणी बघा की या ठिकाणी एक पोकळ गोल आहे आणि एक डार्क गोल आहे एक पोकळ गोल आणि डार्क गोल आहे तर या ठिकाणी आपण बघितलं तर नंबर एकचं जे आहे ए नंबरचं जे पर्याय पर्याय आहे तर ए नंबरला आपण बी जर जोडलं म्हणजे याला जर असं राऊंड जर फिरवलं तर बरोबर यासारखं तयार होते म्हणजे यासारखं होते त्यानंतर आपण सी जर याच्यासारखं जर बनवायचं म्हटलं म्हणजे असं आपण अशा प्रकारे राऊंड जर मारला याला तर होणार नाही आणि डीला जर मारला तर बरोबर या ए बी आणि डी हे जवळपास तिन्ही सारखे होतील पण सी कुठल्याही बाबतीमध्ये असा फिरवला किंवा असा फिरवला तरी यासारखा होणार नाही म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक सी हे उत्तर बरोबर आहे क्वेश्चन नंबर टू ए बी आणि सी या ठिकाणी आपल्याला चार आकृती दिलेल्या आहेत तर या चार आकृत्यामध्ये आपण बघतो की सर्वांचे जे बाण आहेत हे त्रिकोण जे आहे किंवा हा विशाल कोण जो आहे या विशाल कोणाचा बाण जो आहे या सर्वांचा बाण जो आहे हा बाहेर दिलेला आहे तर यामध्ये फक्त पर्याय क्रमांक सी जो आहे या पर्याय क्रमांक सीचा बाण जो आहे तो आत दिल्ला आहे आणि बाहेरील बाण जो आहे तो बाहेर आहे तर या सी सारखी या ठिकाणी मिळती जुळती एकही नाही म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक सी हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे क्वेश्चन नंबर टू बघा ए बी सी आणि डी या ठिकाणी या ठिकाणी त्रिकोण आहे चौरस आहे चौरस आहे पंचकोन आहे तर या ठिकाणी त्रिकोण चौकोन चौकोन आणि पंचकोन दिला आहे तर बाहेरून आपल्याला वर्तुळ सर्कल दिलेले आहेत तर या ठिकाणी त्रिकोण जो आहे या त्रिकोणाच्या तीन बाजू म्हणजे या ठिकाणी तीन वर्तुळ दिलेले आहेत आणि या ठिकाणी चौरस जो आहे या चौरसाच्या चार बाजू म्हणजे चार बाजू असूनसुद्धा या ठिकाणी फक्त तीनच वर्तुळ दिलेले आहेत बाजू चार आहेत आणि वर्तुळ तीन आहेत तर या ठिकाणी बाजू चार आहेत सुद्धा चार आहेत पाच बाजू आहेत आणि वर्तुळ सुद्धा पाच बाजू पाच आहेत पण या बी आकृतीमध्ये पर्याय क्रमांक पण पर्याय क्रमांक बीमध्ये या चौरसाला चार, चार बाजू आहेत पण वर्तुळ तीन दिलेले आहेत आणि बाकी वर्तुळ आकृत्यामध्ये ए सी आणि डी मध्ये जेवढ्या आतील आकृतीला बाजू आहे तेवढे बाहेरील वर्तुळ दिले आहेत तर हा क्वेश्चन जो आहे खूप महत्त्वाचा आहे दोन हजार एकोणीसच्या परीक्षेला आलेला आहे म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक बी हे उत्तर बरोबर आहे क्वेश्चन नंबर फोर तर प्रत्येक आकृती बघतो आपण की प्रत्येक आकृतीमध्ये अ जे आकृती आहे हे चार रेषेपासून बनलेली आहे एक दोन तीन आणि चार एक दोन तीन आणि चार एक दोन तीन आणि चार एक, तर अशा ह्या ए बी आणि सी ह्या तीनही आकृत्या चार रेषेपासून बनलेल्या आहेत परंतु डी नंबरचा जो पर्याय आहे डी नंबर तर ही आकृती एक दोन तीन चार आणि पाच रेषेपासून बनलेली आहे म्हणून या तीनपेक्षा ए बी सी या तीन पेक्षा वेगळी जर बघितली तर डी नंबर पर्याय या ठिकाणी आपल्याला दिसतो म्हणून या ठिकाणी डी नंबरचा पर्याय बरोबर आहे पर्याय क्रमांक पाच पर्याय क्रमांक पाचमध्ये आपण बघतो त्रिकोण आहे आणि या त्रिकोणाची खा एक बाजू काळी डार्क किल्ले आहे आणि त्याच्या खाली आपल्याला थोडा आपले अशा प्रकारे रेश दिसत आहे प्रत्येक आकृतीला अशा प्रकारची एक रेष आहे तर बघा की ए नंबरची आकृती आहे तर इकडे तोंड आहे तर आपल्याला कुठल्याही बाबतीमध्ये तीन आकृत्या सारख्या बघायच्या आणि एक आकृती यामध्ये वेगळी बघायची आहे म्हणून या नंबरची आकृती आपण बी नंबरला जोडून बघू आता ही आकृती अशा प्रकारे आपण उभी जर केली राऊंड जर मारला याचा तर बरोबर या बी सारखी होऊन जाते आता सी नंबरची जी आहे हिला खालून रेष आहे हिला जर आपण उभा करण्याचा प्रयत्न केला तर तिची आडवी तिरपिरेश जी आहे ती एकडल्या बाजूला येईल म्हणजे या ए आणि बी सोबत जुळणार नाही त्यानंतर आपण ती डी नंबर बघू तर डी नंबरची आपण असा जर राऊंड मारला एकदा आणि दोनदा जर असा राऊंड मारला तर बरोबर आपल्याला अशा प्रकारे म्हणजे ए सोबत आणि बी ए बी सोबत जुळणारी डी नंबर मिळेल आणि या सर्वांपेक्षा वेगळी जर बघितले तर आपल्याला सी नंबर मिळेल तर म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक सी हे उत्तर बरोबर आहे क्वेश्चन नंबर सिक्स तर याच्यामध्ये आपल्याला आर यू एन अशा प्रकारे तीन अल्फाबेट आले आहेत तर तिन्ही आपल्याला तीन, आप तीन आकृतीमध्ये हे तिन्ही आपल्याला शोधायचे आहेत तर आर यू एन तर बीमध्ये सुद्धा आपल्याला आर यू एन दिसते तर सीमध्ये एन के यू म्हणजे एक अक्षरामध्ये या ठिकाणी बदल दिसतो म्हणजे के या ठिकाणी आपल्याला बदल दिसतो म्हणजे या ठिकाणी आरच्या ठिकाणी के हे अल्फाबेट आलेलं आहे आणि डीमध्ये आर एन यू म्हणजे ए बी आणि डी म्हणजे तिन्ही मध्ये तिन्ही आकडे सारखे आहेत आणि सी नंबर जो आहे हा क्वेश्चन नंबर सेवन तर सातव्या प्रश्नामध्ये आपल्याला या ठिकाणी बैलगाडी दिली आहे सायकल दिलेली आहे जहाज दिलेले आहे त्यानंतर रिक्षा दिलेला आहे तर बैलगाडी सायकल जहाज आणि रिक्षा तर यामध्ये बैलगाडी जर आपण विचार केला तर दोनच पाय आहेत सायकललासुद्धा दोन पाय आहेत आणि रिक्षाला तीन पाय आहेत आणि जहाजाला पायच नाहीत पण उत्तर कसं निवडायचं बघा की बैलगाडी जी चालते ती रस्त्याने चालते रोडनी चालते सायकलसुद्धा रोडनीच चालते जहाज रोडनी चालते का नाही चालत तर जहाज चालते कशामध्ये पाण्यातून चालते कशामधून पाण्यातून चालते आणि रिक्षा सुद्धा रोडनी चालतो तर ए बी आणि डी हे तिनही वाहन जे आहेत हे रस्त्याने चालणारे आहेत आणि जहाज जे आहे हे जहाज पाण्यातून चालते म्हणून पर्याय क्रमांक सी हे उत्तर बरोबर आहे या ठिकाणी क्रमांक आठ तर ये नंबरमध्ये आपल्याला काटकोन दिसतो त्यानंतर बी नंबरमध्ये आपल्याला लघु कोण दिसतो सी नंबरमध्ये काट कोण दिसतो आणि डी नंबरमध्ये सुद्धा काट कोण दिसतो तर आपल्याला पर्याय क्रमांक बीमध्ये फक्त या ठिकाणी लघु कोण दिसतो म्हणजे ए सी आणि डी या तिन्ही पेक्षा वेगळी आकृती जर म्हटलं तर या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन म्हणजे बी नंबर या ठिकाणी बरोबर आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक नऊ तर नऊमध्ये ए नंबरचा पर्याय म्हणजे जवळपास आपल्याला सारख्याच आकार दिसतात तर सारख्या आकार दिसताना आपल्याला सारख्या आकृत्या तीन सारख्या करायच्या आहेत आणि एक वेगळी करायची आहे तर ए नंबर जो आहे पर्याय ए नंबर तर ये नंबर आपण जर बी नंबरसारखा फिरवला अशा प्रकारे जर याला फिरवलं तर बरोबर दोन्ही आकृत्या सारख्या दिसतील त्यानंतर सी नंबर जो आहे तर सी नंबरला सुद्धा बी नंबरसारखं जर फिरव फिरवण्याचा प्रयत्न केला म्हणजे याला असं जरी फिरवलं एक राऊंड तरी ह्या तीन आकृत्या ए बी आणि सी ह्या तीन सारख्या होतील पण डी नंबर जो आहे डी नंबरला तुम्ही इकडं जरी फिरवलं किंवा इकडं जरी फिरवलं कसं जरी फिरवलं तरी ना या ए बी आणि सी सारख्या आकृती येणार नाही म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक डी जो आहे हे उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक दहा तर प्रश्न क्रमांक दहामध्ये बघा की तीन तीन वर्तुळं आपल्याला या ठिकाणी दिसतात एमध्ये सुद्धा तीन आहेत बीमध्ये सुद्धा तीन आहेत सीमध्ये सुद्धा तीन आहेत आणि डीमध्ये सुद्धा तीन आहेत तर मग वेगळी आकृती ओळखायची कशी नेमकं तर या ठिकाणी तीन जे वर्तुळ दिले आहेत तर दोन वर्तुळं जे आहेत या ठिकाणी ते दोन वर्तुळं एकमेकासोबत छेदलेली आहेत एमध्ये आणि बीमध्ये सुद्धा या ठिकाणी दोन वर्तुळ जे आहेत ते एकमेकासोबत छेदलेले आहेत सीमध्ये सुद्धा दोन वर्तुळं एकमेकासोबत छेदलेली आहेत आणि पर्याय क्रमांक ही वर्तुळं एकमेकासोबत छेदलेली आहेत म्हणून पर्याय क्रमांक या ठिकाणी तीन हे उत्तर बरोबर आहे पुष्कर नेक्स्ट क्वेश्चन बघा पर्याय क्रमांक एक दोन तीन आणि चार तर जवळपास चारही आकृत्या सारख्या आपल्याला ठिकाणी दिसतात मग उत्तर निवडायचं कसं तर बघा की बी नंबर जो आहे तर अर्धा जो आहे तर हो हा भाग जो आहे एकमेकामध्ये जास्त भाग आहे यामध्ये सुद्धा एकमेकामध्ये जास्त भाग आहे यामध्ये सुद्धा एकमेकामध्ये जास्त भाग आहे पण पर्याय क्रमांक एकमध्ये हा भाग एकमेकामध्ये जो आहे इथंमध्ये पेश आहे बराच तर कमी अंतर आहे म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक ये हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे पुढील प्रश्न ये नंबर ए नंबरच्या खाली बघा या ठिकाणी चौरस आहे आणि त्याच्या आतमध्ये सुद्धा चौरस आहे बी नंबरमध्ये त्रिकोण 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 आणि डी नंबरमध्ये वर्तुळ आणि त्रिकोण आहे तर जवळपास ए बी आणि सी ह्या तीन आकड्या कुठल्या तरी बाबतीमध्ये आपल्या सारख्या वाटतात पण डी नंबर जो आहे हा डी नंबर या तीनपेक्षा वेगळा वाटतो म्हणजे बाहेर वर्तुळ आहे आणि आतमध्ये त्रिकोण आहे म्हणून उत्तर या ठिकाणी डी नंबर पुढील प्रश्न बघा या ठिकाणी आपल्याला चौरस दिला आहे आणि त्यामध्ये तिरपिरेश प्लसचं चिन्ह आहे तर या ठिकाणी जर बघितलं ए बी सी आणि डी तर यामध्ये पुढील प्रश्न तर ए बी सी आणि डी या चारपैकी ए सी आणि डी ह्या तीन आकृत्या आपल्याला कुठल्या तरी बाबतीमध्ये या ठिकाणी सारख्या दिसत आहेत तर कशा सारख्या दिसत आहेत ही जर आकृती आपण फिरून जर अशा प्रकारे मांडण्याची प्रयत्न केली तर बरोबर सारखी आकृती तयार होती त्यानंतर डीसुद्धा या पद्धतीने जर मांडण्याचा प्रयत्न केला हे सारखा तर बरोबर सारखी होती पण बी नंबर जो आहे तो बी नंबर या तिन्हीपैकी कुठे कसा जरी आपण मांडली अशी उलटी मांडा सोय सवाशी मांडा पण सारखी होत नाही म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक बी हे उत्तर बरोबर आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चौदा तर पर्याय क्रमांक ए बघा एमध्ये तिन्ही जे त्रिकोण आहेत ते तिन्ही ती त्रिकोण एकमेकासोबत छेदलेले आहेत या ठिकाणी या ठिकाणी बी नंबरमध्ये जो चौरस आहे तो चौरस फक्त एकच चौरस एकमेकासोबत छेदलेला आहे आणि सी नंबरमध्ये दोन दोन्ही चौरस म्हणजे तिन्ही चौरस एकमेकासोबत सॉरी वर्तुळ एकमेकासोबत छेदलेले आहेत आणि त्या ठिकाणी या डी नंबरसुद्धा तीनही आकृती एकमेकासोबत पूर्णतः छेदलेल्या आहेत तर या ठिकाणी पर्याय क्रमांक दोनमध्ये एकच आकृती एकमेकासोबत छेदलेली आहे म्हणून पर्याय क्रमांक बी हे उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक चौदा एमध्ये बाहेरील वर्तुळ आहे आतमध्ये वर्तुळ आहे बीमध्ये बाहेर आयात आहे आतमध्ये वर्तुळ आहे सीमध्ये बाहेर वर्तुळ आहे आतमध्ये त्रिकोण आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरा पर्याय क्रमांक एकमध्ये बघा बाहेर वर्तुळ आहे आतमध्ये सुद्धा वर्तुळ आहे बाहेर आयात चौरस आहे आतमध्ये वर्तुळ आहे बाहेरला भाग जो आहे तो वर्तुळ आहे आतमध्ये त्रिकोण आहे आणि डी नंबरमध्ये बाहेर आयात आहे आणि आतमध्ये त्रिकोण आहे तर बघा मध्ये आपण जर बघितलं तर या तीनही पेक्षा सी सॉरी बी सी आणि डी यापेक्षा एमध्ये आतमध्ये वर्तुळ आणि बाहेरही सुद्धा काय आहे वर्तुळ आहे म्हणजे दोन्हीही भाग सारखे आहेत तर बाकी सी बी सी आणि डी या तीनही आकृत्यामध्ये सारखे दोन्ही भाग नाहीत म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक ये हे उत्तर बरोबर आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सोळा तर ये नंबरचा पर्याय जवळपास सारख्या आकृत्या आहेत तर यामध्ये तीन वेग आपल्याला वेगळी आकृती शोधायची तर आकृती आपल्याला आता या ठिकाणी फिरून बघावं लागेल थोडीफार म्हणजे हा जो भाग आहे हा भाग असा वर कस जाईल हा भाग असा खाली कसा येईल या पद्धतीने आपल्याला आकृती फिरवावी लागणार आहे म्हणून पहिली जी आकृती आहे ती आपण बी सारखी फिरून बघू आता जवळपास पोकळ या ठिकाणी डार्क गोल आहे पोकळ गोल आहे आणि खाली चौरस आहे तर या ठिकाणी अशी आपण फिरून बघू तरीही हे भाग हा जो भाग आहे वर्तुळाचा हा या ठिकाणी येईल आणि हा पोकळ गोल हे या ठिकाणी येईल आणि इकडला भाग इकडे येईल म्हणजे या आकृतीसारखी मिळत नाही तर आपण या ठिकाणी पहिली जी आकृती आहे ही सोबत मिळून बघू तर आपण आता या ठिकाणी ही आकृती जी आहे अशी उलटी फिरू उलटी फिरल्यावर हा भाग या ठिकाणी येणार म्हणजे या ठिकाणी आलेला आहे त्यानंतर हा भाग इकडे जाणार वर्तुळ सॉरी चौरस वर जाणार तर चौरस वर गेलेला आहे त्यानंतर गोल जो आहे पोकळ गोल तो असा येणार म्हणजे सीसोबत बरोबर ये आकृती मिळालेली आहे त्यानंतर आपण ए आकृती ही डीसोबत मिळून बघू तर डीसोबत मिळवल्यानंतर आपण तिला इकडे फिरू येला असं जर फिरवलं तर जे चौरस आहे चौरस हा वर येईल बरोबर वर इथं आला इकडला भाग जो आहे हा खाली येईल आणि हा भाग इथे येईल म्हणजे बरोबर जशा तशा आकृत्या कोणत्या ए सी आणि डी ह्या तिन्ही आकृती सारख्या आले आहेत आणि बी आकृती त्या तिन्हीपेक्षा वेगळे आले म्हणून पर्याय क्रमांक उत्तर बी बरोबर आहे प्रश्न क्रमांक सोळा तर प्रश्न क्रमांक सोळामध्ये आपल्याला या ठिकाणी एम ए ये डी एच अशा प्रकारे अक्षर आलेले आहेत तर यामध्ये आपल्याला वेगळं अक्षर शोधायचं मग आता या अक्षरामध्ये आपल्याला वेगळंपणा काही जाणत नाही सगळे पूर्ण इंग्रजीचे अक्षर आहेत ए बी सी डी या पद्धतीने मग वेगळं काय शोधायचं तर या ठिकाणी यम जे दिलेले आहेत तर यमच्या मधोमध जी रेषा आहे तर यामधून हे दोन वेगळे भाग होतात येपासून ही जी आडवी रेषा आहे यामधून दोन वेगळे भाग होतात डीपासून कुठलाच भाग वेगळा करता येत नाही आणि येच जो आहे एचपासून आडवी रेषा आहे यापासून या खालला भाग वेगळा आणि वरला हे दोन भाग वेगळे होतात पण डीपासून कोणतंच होत नाही म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक सी जे आहे पर्याय क्रमांक सी उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक अठरा तर बघा प्रश्न क्रमांक अठरामध्ये येला बाहेरील या आकृतीला बाहेरील जो भाग आहे बाहेरील चार भाग दिलेले आहेत एक दोन तीन आणि चार आणि बीला या ठिकाणी बाहेर फक्त तीनच भाग दिले आहेत एक दोन आणि तीन आणि सी नंबरला बाहेर चार भाग दिले आहेत एक दोन तीन आणि चार आणि डी नंबरलासुद्धा किती चार भाग दिले आहेत फक्त बी नंबरचा जो पर्याय आहे बी नंबरला एकच बाहेर uh, सॉरी तीनच बाहेर भाग दिले आहेत बाकी आकृत्याला चार चार बाहेरील भाग आहेत म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक बी हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे पुढील प्रश्न बघा या ठिकाणी प्रत्येक आकृत्यामध्ये अल्फाबेट आलेले आहेत ए बी सी डी ई एफ जी एच आय जी एल जे के तर मग आकृती ओळखायची कशी तर पहिले ज्या आकृती आहेत कोणते ये नंबर बी आणि सी नंबर या तीनहीमध्ये या आकृत्यामध्ये जे अक्षरांनी सुरुवात झालेली आहे तर सुरुवातीला डाव्या कोबऱ्यापासून सुरुवात झालेली आहे एपासून ए बी सी त्यानंतर डी ई यफ त्यानंतर जी एच आय पण डी नंबर पर्याय तसं झालेलं नाही तर अक्षरांची इकडे तिकडे वळवणी झालेली आहे एल जे के या पद्धतीने म्हणून ह्या ए बी आणि सी ह्या तीन आकृत्या कुठल्या तरी बाबती सारख्या आहेत आणि डी आकृती या तिन्हीपेक्षा वेगळ्या आहेत म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक डी हा बरोबर आहे धन्यवाद